नमस्कार शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर पण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलचे नवनवीन नभ, व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉन नक्की दाबा चला तर सुरू करूयात आजचा हवामानाचा अंदाज बंगालच्या उपसागरामध्ये पूर्वमोसमी मान्सूनपूर्व पावसाच्या लक्षणं असलेली पहिली प्रक्रिया होते आहे आणि पहिलं डिप्रेशन हे बंगालच्या उपसागरात बनताना दिसतं आहे थायलंडच्या जवळ बंगालच्या उपसागरामध्ये तयार होत आहे छान या काळातील डिप्रेशन जास्त शक्तिशाली नसतात हे डिप्रेशन मान्सूनपूर्व पावसाची लक्षणं आहेत एप्रिल मेमध्ये मान्सूनपूर्व पावसाचा धडाका सुरू होतो तर त्या संदर्भातील हे पहिलं लक्षण आपल्याला या ठिकाणी पहिल्या डिप्रेशनच्या माध्यमातून दिसतं आहे आपण या ठिकाणी सॅटेलाईट इमेजमध्ये बघू शकता की आता या पहिल्या डिप्रेशनने आकार घ्यायला सुरुवात केलेली आहे हे फार शक्तिशाली होणार नाही कारण थायलंडच्या अगदी किनाऱ्याला ते असल्यामुळे ते फार शक्तिशाली बनेल असं वाटत नाही परंतु दोन तारखेला पहाटे याची निर्मिती होईल आणि दोन तीन ते तीन तारखेपर्यंत त्याचं अस्तित्व राहील थायलंड आणि म्यानमार म्हणजे साधारणपणे ते म्यानमारच्या दिशेने म्हणजे उत्तरेला सरकण्याची शक्यता आहे परंतु हे पहिले डिप्रेशन आहे याची दिशा ही भारताच्या विरुद्ध दिशेला आहे त्यामुळे महाराष्ट्रात किंवा भारतामध्ये याचा फारसा प्रभाव जाणवणार नाही समोरली साडीलाईट इमेजचं निरीक्षण केलं असतं आपल्याला नागपूरला चाळीस अंश सेल्शियस तापमान झालेलं आहे आणि हवामानाच्या अंदाजामध्ये जेव्हा चाळीस अंशाच्या पुढे तापमान जातं ती उष्णतेची लाट समजली जाते जळगावला एकोणचाळीस सोलापूरला एकोणचाळीस आणि नागपूरला चाळीस अंश सेल्शियस तापमान आहे चंद्रपूरला देखील एकोणचाळीस अंश सेल्शियस तापमान आहे सेगावला एकोणचाळीस अंश तापमान आहे याचाच अर्थ महाराष्ट्रामध्ये उष्णतेची लाट येण्याचं लक्षण आहे चाळीस अंश सेल्शियस तापमान किंवा त्यापेक्षा अधिक असणारं तापमान हे उष्णतेच्या लाटेमध्ये मोडलं जातं महाराष्ट्रामध्ये आता उष्णतेची लाट येण्याची शक्यता निर्माण झालेली आहे त्यामुळे नागरिकांनी सावधान असण्याची गरज आहे आज दिवसभरामध्ये कुठेही पावसाची शक्यता नाही धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय भरत